मित्रांनो, आषाढी एकादशीला तुमची इच्छा बोलून इथे ठेवा एक नारळ. तुमच्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना पूर्ण होतील. मनात जे आहे, जे तुम्हाला हवं आहे, वस्तू असू द्या किंवा व्यक्ती असू द्या, तुमची जीही इच्छा आहे, जे तुमच्या मनात आहे, त्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला फक्त एक नारळ तुमची इच्छा बोलून या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि हा उपाय, हा तोडगा महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही घरातल्या एका सदस्यांनी किंवा सगळ्यांनी केला तरी चालतो. फक्त विश्वासाने, मनोभावाने, श्रद्धेने तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय, हा तोडगा करायचा आहे. आता 17 जुलै 2024 वार बुधवारच्या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी आहे, जिला महा एकादशी सुद्धा म्हणतात. वर्षातली सगळ्यात मोठी एकादशी या एकादशीला मानले जाते. या दिवसापासून, म्हणजेच आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होते. 4 महिन्याचा असा कालावधी, ज्या कालावधीमध्ये विष्णुदेवाची पूजा होत नाही, विष्णुदेव झोपतात अशी मान्यता आहे. तर मित्रांनो, या 17 तारखेला तुम्हाला एक पूजेचे नारळ तुमच्या घरात आणायचे आहे. कोणत्याही किराणा दुकानातून किंवा पूजा सामग्रीच्या दुकानातून पूजेचे नारळ घेऊन यायचे आहे. त्याला सोलायचं नाही, कारण ते आपल्याला फोडायचं नाही. पूजेचे नारळ आणल्यानंतर ते नारळ घेऊन आपण आपल्या देवघरात बसायचं, अगरबत्ती दिवा लावायचा, त्या नारळाची हळदी कुंकू वक्षत टाकून पूजन करायचे आणि आपल्या दोन्ही हातात आपले हात असे उघडे करून त्या हातामध्ये नारळ ठेवून देवासमोर तो नारळ घेऊन बसायचा आहे, समोर दाखवत बसायचा आहे. आणि डोळे बंद करून तुम्हाला जे हवं आहे, जे मागणं आहे, ते सगळं तुम्ही प्रार्थना स्वरूपात बोलायचं आहे. तुम्हाला काय हवं आहे, कोणती व्यक्ती, कोणती वस्तू, कोणती इच्छा, कोणत्या अडचणी, कोणते दुःख, तुम्हाला सगळं काही नारळ हातात घेऊन बोलायचं आहे. आणि तो नारळ देवघरात ठेवायचा आहे. जमलं तर जवळ, तुमच्या जवळ विष्णुदेवाचं मंदिर किंवा विठ्ठलाचं मंदिर किंवा रामाचं मंदिर किंवा कृष्णाचं मंदिर असेल, तर संध्याकाळी किंवा दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी ते नारळ त्या मंदिरात जाऊन ठेवून द्यायचं. रामाच्या मंदिरात, विष्णूच्या, कृष्णाच्या, विठ्ठलाच्या, कोणत्याही मंदिरात तुम्ही जाऊन ते नारळ ठेवून द्यायचं आहे. त्याच दिवशी ठेवलं तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवशी ठेवलं तरी चालेल, पण इच्छा बोलून थोडा वेळ तरी तो नारळ आपल्या देवघरात ठेवायचा आणि नंतर तो नारळ मंदिरात जाऊन ठेवा किंवा दुसऱ्या दिवशी ठेवला तरी चालेल. काही दिवसातच तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. तर मित्रांनो, नक्की हा उपाय करा. तुमच्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना विष्णुदेव, विठ्ठल रुक्मिणी, राम, श्रीराम पूर्ण करतील. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.